हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 12 एप्रिलच्या काही न्यूज. फर्स्ट न्यूज आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक ADB बँक यांनी काय केलेलं आहे, इंडियाचं जे GDP ग्रोथ फॉरकास्ट आहे ते सांगितलेलं आहे करंट करंट फिस्कल इयरचं. तर किती आहे ते 7% आहे. मागच्या वर्षी जे होतं अर्लियर 6.7% होतं आणि या करंट जे आहे करंट फिस्कल इयरचं 7% हे त्यांनी काय केलेलं आहे GDP ग्रोथ फॉरकास्ट केलेलं आहे ADB बँकने. तर ते कशामुळे आहे की जे बाय पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर जे इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची डिमांड आणि जे ग्रॅज्युअल इम्प्रूव्हमेंट झालेली आहे कन्झ्युमर डिमांडची, त्यामुळे जे आहे GDP जे आहे थोडासा रेज झालेला आहे 7%. तर लास्ट इयर ADB बँकनी लास्ट इयर डिसेंबरच्या लास्ट इयर मध्ये काय केलेलं होतं, एक अनुमान लावलेला होता, अंदाज लावलेला होता की इंडियन इकॉनॉमी जी आहे ती एक्सपांड झालेली 6.7% 2024 ते 2025 फिस्कल इयर मध्ये. आणि जे जसं RBI जो अंदाज लावलेला आहे तसाच अंदाज ADBनी ग्रोथ फॉरकास्टचा फिस्कल इयर 2025 लावलेला आहे, सेम एज RBI जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी प्रोजेक्ट केलेला आहे, अंदाज लावलेला आहे सेम ADB बँकनी, म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकनी फोरकास्ट आहे तो लावलेला आहे. तर एशियन डेव्हलपमेंट बँक बद्दल बघूया आपण. तर याचं फॉर्मेशन कधी झालं, याचं फॉर्मेशन झालं 19 ऑफ डिसेंबर 1966 मध्ये याचं फॉर्मेशन झालं आहे. ओके, याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे मनीला फिलिपिन्स मध्ये. आणि याचे जे प्रेसिडेंट आहे ते कोण आहे, प्रेसिडेंट मसत्सुगु असकावा. ओके, तर हे झालं एशियन डेव्हलपमेंट बँक बद्दलचं की त्याचं प्रेसिडेंट कोण आहे, फॉर्मेशन कधी झालं आणि हेडक्वार्टर कुठे आहे त्याचं. सेम जे एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्यांनी अंदाज लावलेला आहे, फॉरकास्ट केलेला आहे GDP ग्रोथ फॉरकास्ट केलेला आहे करंट फिस्कल इयरचा. तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, 7% रेज झालेला आहे इंडियाची GDP. ओके, बघूया आता नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की इन्फोसिस. ओके, जे इंडियन IT सर्व्हिस कंपनी जी आहे इन्फोसिस इनी आणि चीप जायंट इंटेल जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं एक्सपान्शन जे आहे ते अनाऊन्स केलेलं आहे कशामध्ये, कशा करता कोलॅबोरेशन त्यांचं अनाऊन्स केलेलं आहे AI जर्नीला स्पीड अप करण्याकरता, ऍक्सिलरेट करण्याकरता, AI जर्नी जी आहे ऍक्सिलरेट करण्याकरता त्यांनी काय केलेलं आहे, कोलॅबोरेशन हे अनाऊन्स केलेलं आहे इन्फोसिस आणि कोणी इंटेलनी. तर या पार्टनरशिपचा एम काय आहे, या पार्टनरशिपचा एम आहे जे पण हेल्प होईल बिझनेसला कॉस्ट इफेक्टिव्ह करण्यासाठी आणि जे परफॉर्मन्स आहे ते ड्रिव्हन वाईल बिंग रिस्पॉन्सिबल राहणार आहे बाय डिझाईन. आणि हे जे आहे या जॉईंट व्हेंचरमुळे जे आहे ही हेल्प मिळणार आहे आणि हा त्यांचा एम आहे. ओके, तर इन्फोसिस टोपॅस जे आहे ते काय, AI फर्स्ट सेट ऑफ सर्व्हिसेस आहे, सोल्युशन्स आणि प्लॅटफॉर्म त्याला हेल्प करणार आहे एंटरप्राइजेसला ऍक्सिलरेट करण्यासाठी बिझनेस व्हॅल्यू युझिंग काय, यूज करून जनरेटिव्ह AI टेक्नॉलॉजी आणि जे अडॉप्ट केलेली आहे इंटेल बेस्ड सोल्युशनने. ओके, त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड काय आहे, इंटेल झेऑन प्रोसेसर, इंटेल गौडी ऍक्सिलरेटर, इंटेल कोअर अल्ट्रा प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर आणि अदर काही प्रोडक्ट्स त्यामध्ये इन्क्लूड आहे. तर हे सगळं झालं, एक कोलॅबोरेशन झालेलं आहे इन्फोसिस आणि कोणाचा, इंटेलचा, कशासाठी, टू स्पीड अप AI जर्नीज. तर इन्फोसिस बद्दल बघून घेऊया आपण. इन्फोसिसचे तुम्हाला मागे मी एका सेशनमध्ये सांगितलं होतं की इन्फोसिसचे जे फाउंडर जे आहे ते कोण आहे म्हणून, तर त्याचे फाउंडर असे 7 फाउंडर्स आहेत, त्यामधले एक आहे जे सुधा मूर्तीचे हस्बंड आहे. ओके, तर त्यांचं नाव काय आहे, NR नारायण मूर्ती.
तर एन आर नारायण मूर्ती हे काय आहे, एक फाउंडर आहे. एन आर नारायण मूर्ती, ओके. आणि जे याचं हेडक्वार्टर आहे ते हेडक्वार्टर बेंगलुरू मध्ये आहे. फॉर्मेशन कधी झाला, तर फॉर्मेशन झाला 2 जुलै, फॉर्मेशन झालं 2 जुलै 1981 ला फॉर्मेशन झालेलं आहे. हेडक्वार्टर आहे बेंगलुरू मध्ये, ओके. तर हे झालं इन्फोसिस बद्दल. सीईओ कोण आहे याचे, याचे सीईओ आहे, सीईओ सलील, आय थिंक सलील पटेल किंवा पारेख, के सलील, सलील पारेख आहे बहुते, ओके. तर सीईओ आहे सलील पारेख. तर हे झालं इन्फोसिस बद्दल. फाउंडर आहे, 7 फाउंडर्स आहे, त्यामधले एक आहे नारायण मूर्ती, जे सुधा मूर्तींचे हस्बंड आहे. फॉर्मेशन झालं 2 जुलै 1981, हेडक्वार्टर आहे बेंगलुरू मध्ये, आणि सीईओ आहे सलील पारेख. तर ही न्यूज झाली कव्हर आपली. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे जे काबिल आहे, त्यांनी साईन केलेला आहे एमओयू, साईन केलेला आहे कोणासोबत, साईन केलेला आहे तर CSIR IMMT. तर याचा फुल फॉर्म काय आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मिनरल्स टेक्नॉलॉजी. तर यांच्या सोबत एमओयू साईन केलेला आहे काबिलने, कशा करता, फॉर टेक्निकल नॉलेज कॉपरेशन फॉर क्रिटिकल मिनरल्स, या करता त्यांनी हा जो आहे एमओयू साईन केलेला आहे. तर CSIR जे इस्टॅब्लिश झालं होतं, कधी इस्टॅब्लिश झालं होतं, ते 1964 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं होतं ऍज अ रिजनल रिसर्च लॅबोरेटरी म्हणून भुवनेश्वर मध्ये. आणि अंडर कोणाच्या अंडर मध्ये झालं होतं हे, जे एमएमटी आहे, आयएमएमटी, ओके, आयएमएमटी आहे, ते झालं होतं इस्टॅब्लिश 1964 मध्ये रिजनल रिसर्च लॅबोरेटरी म्हणून भुवनेश्वर मध्ये. अंडर कोणाच्या सपोर्ट मध्ये, जे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आहे दिल्लीचं, CSIR यांच्या सपोर्टनी काय झालेलं होतं हे इस्टॅब्लिश झालेलं होतं. नंतर 2007 मध्ये काय केलं, नाव जे आहे त्यांचं रिनेम करण्यात आलं, जे की काय फोकस करते, फोकस अँड रिसर्च, फोकस अँड ग्रोथ स्ट्रॅटेजी. आणि जे पण काय आहे, कोणत्या एरियाज मध्ये, मिनरल अँड मटेरियल रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये त्यांचे त्यांना लीडर बनण्यासाठी, ठीक आहे, टू बी अ लीडर या एरियामध्ये, मिनरल अँड मटेरियल रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये लीडर बनण्यासाठी जे काय आहे त्यांनी रिसर्च फोकस आणि ग्रोथ स्ट्रॅटेजी हे केली होती. आणि जे इन्स्टिट्यूट आहे ते एक्सपर्टाइज आहे, कशामध्ये एक्सपर्टाइज आहे, R&D प्रॉब्लेम्स ऑफ मायनिंग मिनरल अँड मेटल इंडस्ट्रीमध्ये त्यांचं काय आहे, आणि एन्श्युअर करणे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, या सगळ्यामध्ये काय आहे इन्स्टिट्यूट जे आहे ते त्यांचं एक्सपर्टाइज आहे. तर हे झालं कशाबद्दल, काबिल बद्दल. तर काबिलनी एमओयू साईन केलेला आहे CSIR IMMT सोबत. तर काबिल काय आहे, काबिल आहे एक खनिज विदेश, खनिज विदेश आहे, बघूया, खनिज विदेश इंडिया लिमिटेड, बघूया एक सेकंड, खनिज विदेश, खनिज विदेश इंडिया लिमिटेड आहे, ओके. तर हे आहे काबिलचं फुल फॉर्म. काबिलचं फुल फॉर्म काय आहे, खनिज विदेश इंडिया लिमिटेड. तर हे झालं एमओयू साईन झालेला आहे. बघूया नेक्स्ट न्यूज. आता नेक्स्ट न्यूज जी आहे ती, यांना काय केलेलं आहे, रिइलेक्ट करण्यात आलेलं आहे जगजीत पवाडिया यांना, कशा करता, INCB. INCB काय आहे, INCB आहे इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड. तर त्यांना काय करण्यात आलेलं आहे, रिइलेक्ट करण्यात आलेलं आहे. त्या इंडियाच्या नॉमिनी होत्या जगजीत पवाडिया, त्यांना रिइलेक्ट करण्यात आलं इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड मध्ये, कशा कर, किती टर्म करता, 5 इयर करता, 5 इयर 2025 ते 2030, या 5 वर्षाकरता त्यांना काय बनवण्यात आलेलं आहे, त्यांना रिइलेक्ट करण्यात आलेलं आहे.
त्यांना वोटिंग मध्ये हायएस्ट नंबर ऑफ वोट्स मिळालेले आहे. जे कंडक्ट कोणी केलेलं होतं, कंडक्ट केली होती ते इलेक्शन युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल ECOSOC यांनी काय केलेलं होतं, ते इलेक्शन जे आहे ते कंडक्ट केलेलं होतं, त्यामध्ये हायएस्ट नंबर ऑफ वोट सिक्युअर करून ते रिलेक्ट झालेले आहे. तर नार्कोटिक्स जे आहे, हा, जे जगजीत पावडिया जे आहे त्या मेंबर होत्या इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या 2015 पासून, आणि रिइलेक्ट झाल्या होत्या त्या 2019 मध्ये त्या रिइलेक्ट झाल्या होत्या 5 वर्षाकरता. 5 वर्षाकरता म्हणजे आधी पण त्या झाल्या होत्या 2020 ते 2025 मध्ये. 2020 पासून ते 2025 पर्यंत जे झाल्या होत्या, मे 2019 मध्ये जे इलेक्शन झालं होतं त्यामध्ये त्या इलेक्ट झाल्या होत्या, आणि आता सुद्धा त्या 5 वर्षासाठी आणखी रिइलेक्ट झालेल्या आहे. त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे त्यांची ऍज अ प्रेसिडेंट म्हणून बोर्ड ऑफ, जे 2021 ते 2022 या वर्षामध्ये त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ऑफ द बोर्ड. आणि त्यांचा जन्म जो झालेला आहे 1954 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, आणि त्यांनी बरेच 35 वर्ष त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिलेले आहे. ऍज अ सिनियर त्यांनी पोझिशन घेतलेले, सिनियर पोझिशन कशामध्ये, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये. तर त्यांनी आणखी काही रोल्स केलेले आहे, तर बघूया रोल्स कोणते घेतलेले. त्यांनी इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये नार्कोटिक कमिशनर ऑफ इंडिया, जे कुठे, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स. 2006 ते 2012 मध्ये त्यांनी सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मध्ये नार्कोटिक्स कमिशनर ऑफ इंडिया म्हणून त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे, काम केलेलं आहे. कमिशनर ऑफ लीगल अफेअर्स मध्ये म्हणून काम केलेलं आहे त्यांनी 2001 ते 2005 मध्ये. आणि 1996 ते 2001 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ऍज अ चीफ व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये. तर हे झालं जगजीत पावडिया बद्दल, त्या रिइलेक्ट झालेल्या आहे इंटरनॅशनल नार्कोटिक कंट्रोल बोर्ड मध्ये. त्यांना हायएस्ट नंबर ऑफ वोट्स मिळालेले आहे इलेक्शन मध्ये. ओके, आणि कोणत्या किती इयर साठी झालेल्या आहेत, त्या 5 इयर्ससाठी झालेल्या आहेत, 2025 ते 2030 या इयर साठी त्या इलेक्ट झालेल्या आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की इंडिया जी आहे सेकंड हायएस्ट आहे कशामध्ये, हेपेटायटिस बी अँड हेपेटायटिस सी च्या जे रुग्ण आहे ते इंडियामध्ये खूप सारे आहे, म्हणजे सेकंड हायएस्ट आहे इंडिया. तर बघूया, सेकंड हायएस्ट नंबर ऑफ केसेस आहे हेपेटायटिस बी चे आणि सी चे 2022 मध्ये. हे जो रिपोर्ट आला होता WHO चा, तर त्यांनी कळवलं आहे की आफ्टर चायना नंतर इंडिया जी आहे ती सेकंड आहे, सेकंड हायएस्ट आहे. तर किती आहे टोटल, 35 मिलियन इन्फेक्शन आहे जी रिपोर्ट आली होती WHO ची 2022 ची. त्याच्यामध्ये असं आहे की 35 मिलियन इन्फेक्शन आहे हेपेटायटिस बी चे आणि हेपेटायटिस सी चे केसेस. तर काय असते हेपेटायटिस, हेपेटायटिस असते की इन्फ्लेमेशन होत असते लिव्हर मध्ये, आणि त्यामुळे इन्फ्लेमेशन झाल्यामुळे लिव्हर मध्ये खूप काही आजार होऊ शकते, आणि ते आजार जे आहे ते टोकाच्या पण म्हणजे त्यांनी मृत्यू पण होऊ शकते. ओके, ते खूप सिरियस पण होऊ शकते. तर जे 2024 ची जे WHO ची जे ग्लोबल हेपेटायटिस रिपोर्ट जे रिलीज झालेली आहे, तर त्यामध्ये कळालेलं आहे की 254 मिलियन पीपल्स जे आहे हेपेटायटिस बी सोबत, आणि 50 मिलियन जे पीपल आहे ते हेपेटायटिस सी सोबत काय आता पण जगत आहे ग्लोबली. तर 2022 मध्ये जगत होते. तर ही जी आहे ती 2024 ची रिपोर्ट आहे, 2024 मध्ये आलेली आहे, पण जो डेटा आहे तो 2022 चा त्याच्यामध्ये डेटा असतो. तर इंडिया काय आहे, सेकंड ओनली आहे टू चायना, जे की व्हायरल हेपेटायटिस बर्डन मध्ये आहे. ज्यांनी रजिस्टर केलेले आहे 29.8 मिलियन हेपेटायटिस बी केसेस इन 2022, वाईल द नंबर ऑफ हेपेटायटिस सी किती आहे इन्फेक्शन 5.5 मिलियन. तर हे झाले इंडियाचे की किती हेपेटायटिस चे होते केसेस, आणि किती हेपेटायटिस सी चे होते.
आणि चायनाने किती रजिस्टर केलेले आहे, 8.3 करोड जे केसेस होते ते हेपेटायटिस बी चे होते आणि आणि बी चे आणि सी चे होते. तर टोटल त्यांचे 27.5% जे आहे ते टोटल डिसीज बर्डन आहे. तर ही झाली न्यूज पूर्ण कशाची, जे हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी चे जे केसेस आहे ते इंडियामध्ये खूप जास्त आहे आणि इंडिया जी आहे ती सेकंड हायेस्ट नंबरवर आहे चायना नंतर, कशामध्ये जी रिपोर्ट आलेली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची. तर त्यामध्ये असं कळालं आहे की खूप सारे 35 मिलियन जे पीपल्स आहे ते इन्फेक्शन आहे कशामुळे, हेपेटायटिस बी आणि सी मुळे. नेक्स्ट बघूया. चल नेक्स्ट आहे की जे प्रायव्हेट सेक्टर जनरल इन्शुरर आहे आयसीआयसीआय लॉम्बार्ड जनरल काय आहे इन्शुरन्स कंपनी आहे, त्यांनी अनाऊन्स केलेला आहे त्याचा पार्टनरशिप कोणासोबत, पॉलिसी बाजार सोबत. तर त्यांनी काय होणार आहे म्हणजे त्या पार्टनरशिपमुळे काय होणार आहे, त्या पार्टनरशिपमुळे जे इन्शुरन्स डिस्ट्रीब्युशन आहे ते वाढू शकतात. ओके वाढणार आहे. आणि आणखी जे जसं पॉलिसी बाजार डिजिटल प्लॅटफॉर्म येत असते, तर डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सीमलेस डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे जे पण कन्व्हिनियन्स होईल, जे पण इन्शुरन्स डिस्ट्रीब्युशन जे होईल त्याच्यामध्ये त्यांना कन्व्हिनियन्स मिळेल. तर यासाठी हा पार्टनरशिप झालेला आहे जे आयसीआयसीआय लॉम्बार्ड आहे त्यांचा कोणासोबत, पॉलिसी बाजार याच्या सोबत. आयसीआयसीआय लॉम्बार्ड बद्दल बघूया आपण आता. फाउंड कधी झाली, 2001 मध्ये झाली. हेडक्वार्टर कुठे आहे, मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे. याचं सीएमडी कोण आहे, यांचे संजीव मंत्री हे सीएमडी आहे. ओके ही झाली न्यूज. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जी कोणाच्या अंडरमध्ये येत असते, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडरमध्ये येत असते, यांनी अपॉइंट केलेला आहे आशिष कुमार चौहान जे की एमडी एंड सीईओ आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे, आणि श्रीधर वेंबू जे सीईओ आहे जोहो कॉर्पोरेशनचे, त्यांना ऍज अ मेंबर ऑफ कमिशन बनवलेला आहे. किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. तर आशिष कुमार चौहान आणि श्रीधर वेंबू, आशिष कुमार चौहान आणि श्रीधर वेंबू यांना 3 वर्षासाठी अपॉइंट केलेला आहे यूजीसीनी ऍज अ कमिशन म्हणून, मेंबर ऑफ कमिशन म्हणून. दोन आणखी मेंबर्स आहे त्यांना अपॉइंट केलेला आहे 3 वर्षासाठी, जे रिटायर्ड प्रोफेसर आहे सच्चिदानंद मोहंती जे होते फॉर्मर व्हीसी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिसाचे, आणि प्रोफेसर शशिकला गुलाबराव वंजारी ज्या व्हीसी होत्या, व्हीसी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन NIEPA न्यू दिल्लीच्या. असं मिनिस्ट्रीनी त्या लेटेस्ट जी नोटिफिकेशन आली आहे त्यामध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे. जे आशिष होते ते आशिष आहे मेकॅनिकल इंजिनियर आहे ते, जे की फॉर्मर कुठले आहे IIT बॉम्बे मधून, त्यांनी त्यांचं जे ऍल्युमिनी आहे IIT बॉम्बे जे ते ऍल्युमिनी आहे आणि IIM कलकत्ताचे. ओके हे झालं आशिष चव्हाण बद्दल. आणि त्यांचं एक्सपर्ट आहे कशामध्ये, फायनान्शियल मार्केट पॉलिसीज मध्ये त्यांचं एक्सपर्टाइज आहे. तर काय UGC जी आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांनी 3 वर्षाकरता आशिष चौहान यांना आणि श्रीधर वेंबू यांना काय केलेलं आहे, ऍज अ मेंबर ऑफ कमिशन म्हणून अपॉइंट केलेलं आहे. चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन्स घेऊया आता. तर फर्स्ट क्वेश्चन आहे ADB एशियन डेव्हलपमेंट बँक ने रेज इंडियाज GDP ग्रोथ फॉरकास्ट केलेला आहे फॉर फिस्कल इयर 2025 टू किती, 7%. ओके 7% फ्रॉम 6.7 अर्लियर. तर अर्लियर होता 6.7, आता 7% ने काय केलेलं आहे, त्यांचा रेस केलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे ते विच इंडियन IT सर्व्हिस कंपनी अँड चिप जायंट इंटेल अनाउन्स केलेला आहे द एक्सपान्शन ऑफ देअर स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन टू हेल्प ग्लोबल एंटरप्राइजेस टू ऍक्सिलरेट देअर AI जर्नी. तर कोणासोबत झालेला आहे कोलॅबोरेशन, इंटेलचा इन्फोसिस सोबत झालेला आहे. नेक्स्ट बघूया.
नेक्स्ट रिसेंटली काबिल जे आहे त्यांनी साइन केलेला आहे अग्रीमेंट विथ कोण, विथ सीएसआयआर आयआयएमटी फॉर टेक्निकल कोऑपरेशन इन, कशामध्ये साइन केलेला आहे, कशासाठी केलेला आहे, इन क्रिटिकल मिनरल्स. नेक्स्ट विच इंडियन कॅन्डिडेट हॅज बीन रिइलेक्टेड टू इंटरनॅशनल नार्कोटिक कंट्रोल बोर्ड, तर कोणाला रिइलेक्ट करण्यात आलेलं आहे, कोणत्या कॅन्डिडेटला, इंडियन कॅन्डिडेटला, ते आहे जगजीत पावडी. नेक्स्ट अकॉर्डिंग टू अ डब्ल्यू एच ओ रिपोर्ट विच कंट्री हॅज द सेकंड हायेस्ट नंबर ऑफ हेपेटायटिस बी अँड सी, तर कोणती कंट्री आहे जी सेकंड हायेस्ट नंबर ऑफ हेपेटायटिस बी आणि सीचे जे आहे तिथे केसेस जास्त आहे आफ्टर चायना, चायना नंतर विथ 35 मिलियन इन्फेक्शन इन 2022, तर ती आहे इंडिया. तर जे केसेस आहे हेपेटायटिस बी आणि सी जे ते इंडियामध्ये हायेस्ट आहे आफ्टर चायना 2000 जी डब्ल्यू एच ओने जे रिपोर्ट दिलेली आहे त्यानुसार. तर डब्ल्यू एच ओ बद्दल बघू, डब्ल्यू एच ओ बद्दल ठीक आहे, डब्ल्यू एच ओ बद्दल बघून घेऊया. डब्ल्यू एच ओ जे आहे ते आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे त्याचं फुल फॉर्म आहे. त्याचं फाउंड फाउंड जे झालं होतं ते 7 एप्रिल 1948 मध्ये ते फाउंड झालेलं होतं. त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे जनेवा स्वित्झरलँड मध्ये. ओके, हे डब्ल्यू एच ओ बद्दल झालं आपलं. आणि याची जी पॅरेंट कंपनी आहे डब्ल्यू एच ओ ची, ती पॅरेंट कंपनी आहे म्हणजे पॅरेंट ऑर्गनायझेशन, पॅरेंट जे ऑर्गनायझेशन आहे ती आहे युनायटेड नेशन. ओके, हे डब्ल्यू एच ओ बद्दल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच जनरल इन्शुरन्स कंपनी हॅज रिसेंटली एंटर्ड इन टू अ स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ पॉलिसी बाजार, कोणती इन्शुरन्स कंपनी आहे जी पॉलिसी बाजार सोबत पार्टनरशिप मध्ये आलेली आहे टू ऑफर प्रोडक्ट ऑन प्लॅटफॉर्म, तर ती कोणती आहे, आय सी आय सी आय लॉम्बार्ड ही ती कंपनी आहे. नेक्स्ट द यूजीसी अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन त्यांनी अपॉइंट केलेला आहे आशिष कुमार चौहान आणि श्रीधर वेंबू यांना ऍज अ सीईओ ऑफ हाऊ मेनी इयर्स, किती वर्षासाठी त्यांना बनवलेलं आहे, 3 वर्षासाठी त्यांना काय केलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे. ओके, तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला फॉलो करा. आणि तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल, याचे पीडीएफ जे आपण आता जशी पीपीटी आहे त्याचे जे पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करू शकता. थँक्यू.